पंतप्रधान मोदी नाशिक मध्ये पोहोचले. काळाराम मंदिरात जाऊन मोदी घेणार दर्शन. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी करणार संबोधन. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला शेतकऱ्यांचा विरोध. शेतकऱ्यांकडून कांदा फेकून देत दौऱ्याचा निषेध. केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी हटवावी, शेतकऱ्यांची मागणी. शेवडी नावाशिवा अटल सेतूवरील वेगमर्यादा निश्चित. अटल सेतूवर ताशी 100 किलोमीटरची वेगमर्यादा. प्रकल्पाचा आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण. पंतप्रधान मोदींना वेळ मिळाल्यावर निवडणुका जाहीर होतील तर रामाच्या नावानं किती काळ राजकारण करणार, संजय राऊतांचा हल्लाबोल. राज्यात उपमुख्यमंत्री फडणवीस शुपणखेच्या भूमिकेत. 2024 शुपणखेचं नाक कापायचंय, राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल. छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवार गटाला धक्का. अजित पवार गटाचे 12 जण ठाकरे गटात प्रवेश करणार. अंबादास आनवेंच्या उपस्थितीमध्ये होणार प्रवेश. शिंदे गटाच्या जल्लोषात गोंधळ घालणाऱ्यांचं चंद्रकांत खैरेंकडून कौतुक. अपात्रता निकालानंतर शिंदे ठाकरे गट आले होते आमने सामने. भाजप केसानं गळा कापणारा पक्ष. भाजपनं अनेक मास लीडर संपवले. अनिल गोटेंचा भाजपवर हल्लाबोल. पालघरमध्ये चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ. झडपी शाळेतील धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचं. झडपीकडून कारवाईचं आश्वासन. अपात्रतेची लढाई पुन्हा सर्वोच्च न्यायालयात. पुढील आठवड्यामध्ये ठाकरे गट नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात याचिका दाखल करणार. ठाकरे गटाला आमचाच पक्षादेश पाळावा लागेल, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. तर आमचा पक्ष स्वतंत्र असल्याचं अनिल परबांचं शिंदेंना उत्तर. नार्वेकरांनी दिल्या निकालावरून कायदेशीर दावे प्रतिदावे सुरू. ठाकरेंनी खुशाल निवडणूक आयोगाकडे जावं. निकाल चुकीचा वाटत असेल तर त्यांनी दाद मागावी. लोकशाही पॉडकास्टमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकालानंतर दिली प्रतिक्रिया. शिवसेनेच्या घटनेतील बदल न पोहोचवल्यामुळेच ठाकरे गटाचे नेते संतप्त. कागदपत्र कोणी पोहोचवली नाही याचा शोध घ्या. बैठकीत मागणी, लोकशाहीला सूत्रांची माहिती. पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर. पंतप्रधानांच्या आगरी कोळी परंपरेनं नवी मुंबईत होणार स्वागत. मराठमोळ्या स्वागताची जय्यत तयारी. वन नेशन वन इलेक्शनला ममता बॅनर्जींचा विरोध. ममता बॅनर्जींचे उच्चस्तरीय समितीला पत्र. ही संकल्पना असंवैधानिक असल्याचं बॅनर्जींचं मत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी पासून 1 फेब्रुवारीला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर करणार. 17व्या लोकसभेचं शेवटचं अधिवेशन. राहुल गांधींची न्याय यात्रा महाराष्ट्रामध्ये. 14 जानेवारीपासून मणिपूर ते मुंबईपर्यंत निघणार न्याय यात्रा. यात्रेचा 20 मार्चला मुंबईत समारोप. राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला 4 शंकराचार्यांचा नकार. अर्धवट मंदिरात पूजा होत नसते, शंकराचार्य स्वामी निशलानंद सरस्वती यांचं वक्तव्य. ही आघाडी हिंदू धर्म आणि हिंदुत्वात विरोधी. राम मंदिर सोहळ्याकडे काँग्रेसनं पाठ फिरवल्यानं भाजपचा आक्रमक प्रचार. मव्याचं जागावाटप ठरलं नाही, जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप बाकी. जयंत पाटलांची माहिती. जळगावमध्ये 14 जानेवारीला महायुतीचा मेळावा. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून तयारी सुरू. लोणावळ्यामध्ये प्रवाशांचं रेल रोको आंदोलन. पुणे लोणावळा लोकल फेऱ्या वाढवण्याची प्रवाशांची मागणी. घाटी रुग्णालयातील 532 निवासी डॉक्टर पगारापासून वंचित. 10 दिवसांमध्ये वेतन न मिळाल्यास काम बंद आंदोलन करू, निवासी डॉक्टरांचा इशारा. सारथी बार्टी महाज्योती परीक्षेमध्ये गोंधळ. सेट विभागाकडून उत्तरपत्रिका मूल्यमापनाला स्थगिती. परीक्षेतील गोंधळानं विद्यार्थी संतप्त. आशा वर्कर आजपासून विविध मागण्यांसाठी संपावर जाणार. संपाच्या काळात कुपोषित बालकांना जिल्हा परिषदेचे कर्मचारी दत्तक घेणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.